जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशी घोषणा आपण आंबेडकर जयंती असेल किंवा महापरिनिर्वाण दिन असेल तेव्हा नक्कीच ऐकतो परंतु आता ही घोषणा सत्यात उतरणार आहे नमस्कार टाइम महाराष्ट्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो येत्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती संपूर्ण देशभरात आणि जगभरात साजरी केली जाणार आहे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे परंतु यंदाची जयंती खास आहे कारण एका ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं जाणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेत काम करणाऱ्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी एका ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं यासाठी प्रयत्न केले होते आणि या प्रयत्नांना यश आलं आहे अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री नावाची एक संस्था असून या संस्थेमार्फत आकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावं देण्यात येतात यासाठी भारतीय चंदला नऊ हजार रुपये शुल्क भरावे लागतात यंदाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आगळी वेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी या संस्थेकडे डॉक्टर बाबासाहेबांच्या नावे ताऱ्यांची नोंद करण्याचा अर्ज केला होता शिंदे यांनी नऊ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता आणि आता त्यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे तर चौदा एप्रिलला या ताऱ्याचा लॉन्चिंग होणार आहे विशेष म्हणजे अशा प्रकारे कुणालाही आपल्या नातेवाईकांचं किंवा स्वतःचं नाव ताऱ्याला देता येत नाही यासाठी नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक असे काम असायला हवे त्यासाठी संबंधित संस्थेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते त्यामुळे तब्बल दीड महिन्यांपासून प्रक्रिया करत वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अखेर आकाशातील ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं असल्याचं राजू शिंदे यांनी सांगितलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच माहितीपर व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब